रोजची धावपळ जीव अगदी नकोसा करून टाकायची. रोजच्या 8 तासाच्या कामाने दमून जायला व्हायचं. पण सक्सेस क्लासेसने मला आणि माझ्यासारख्या धावपळ करत जगणाऱ्यांकरिता उत्तम उपाय सुचवलाय. सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आली आहे फ्रँचायझी पार्टनरशिप. महिना 17,000 ते 18,000 कमवण्यासाठी आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करा. तुम्हीही या संधीचा फायदा नक्की घ्या. निवड तुमची, संधी आमची. संपर्कासाठी क्रमांक 88 88 56 16 35. मी धनश्री वाडी, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सातारा, जो काल लखनौमध्ये आमच्या माननीय पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर जो पोलिसांनी जी कारवाई केली त्या आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या गळ्याला सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न केला, ह्या घटनेबद्दल आणि योगी सरकारचा आम्ही तीव्र निषेध सातारा महिला काँग्रेस कमिटीतर्फे करत आहोत आणि याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अशी आमची सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे आणि ती ताबडतोब पूर्ण करा. मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची महिला उपाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव माननीय प्रियंका गांधी यांच्यावर लखनौ येथे जो पोलिसांनी रुबाब दाखवून, दरारा दाखवून जो अन्यायकारक प्रकार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्यावर जो अत्याचार होतो त्या अशाच प्रशासनात असणाऱ्या, पोलीस दलात असणाऱ्या अतिशय क्रूर वृत्तीच्या लोकांमुळे होतो, त्यांचा कसल्याही प्रकारचा धाक समाजामध्ये न ठेवता ते पोलीस बळाचा वापर फक्त आणि फक्त लोकांच्या दहशत माजवण्यासाठी करतात, याचा मी जाहीरपणे निषेध करतो. माननीय प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करून जो अतिशय वाईट प्रकार जो पोलीस दलाकडून झालेला आहे आणि याच्या पाठीमागे नक्कीच योगी सरकार आहे याची आम्हाला खात्री आहे. योगी सरकारला देखील सर्व महिलांच्या वतीनं आणि सर्व लखनौच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि हा प्रकार ताबडतोब थांबला गेला पाहिजे आणि प्रशासन आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे जनतेच्या सोयीसाठी असतं हे परत एकदा मी सगळ्यांना सांगू इच्छिते आणि या त्वरित या घटनेचा विचार व्हावा आणि याचा जाहीर निषेध आम्ही महिला काँग्रेस कमिटी सातारा यांच्याकडून करत आहे. संबंधित पोलिसांवरती ताबडतोब कारवाई व्हावी, त्याची चौकशी व्हावी, त्याच्यावर समिती नेमावी आणि प्रियंका गांधींसारख्या एक एवढ्या मोठ्या व्यक्तीवर जर असा हल्ला चढवत असतील तर हे सर्वसामान्य लोकांवर किती अन्याय करत असतील याचे प्रत्यक्षरित्या आपण कालच्या घटनेनं पाहिलेलं आहे. त्यामुळे ताबडतोब त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी ही विनंती आहे.